आणि हा सगळा एफआयआर कॉपी वाचल्याच्या नंतर असं लक्षात येतंय की ओढून ताणून काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय प्रवीणजी दरेकर यांच्यावरती काल एफआयआर दाखल केलेली आहे आणि ती एफआयआर माझ्या हातामध्ये आहे. कोकणातल्या एका कोतवाल बुद्रुक गावातला सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा मुंबईमध्ये येतो, मुंबईमध्ये सहकार चळवळीमध्ये मोठं काम करतो आणि कुटुंब उभा करतो, विधानसभेमध्ये आमदार होतो, विधान परिषदेवरती आमदार होतो, विरोधी पक्ष नेता होतो, हे काही महाराष्ट्रातील प्रस्थापित लोकांना डोळ्यात फुटणारी गोष्ट आहे. आणि त्यांनी जो एफआयआर नोंद केलेला आहे ते माझ्या हातामध्ये 70 ओळींचा हा एफआयआर आहे आणि हा सगळा एफआयआर कॉपी वाचल्याच्या नंतर असं लक्षात येतंय की ओढून ताणून काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण तुम्ही हे सगळे कलम टाकलेले आहे, हे कलम टाकण्यासाठी जी जी स्टोरी तयार करावी लागते अति आधारतरी स्टोरी, कोणत्याही ठोस पुराव्या अभावीची स्टोरी तयार केलेली आहे. माझं सरकारकडे हा सवाल आहे की मागच्या सगळ्या ज्या केसेस केल्या त्या प्रवीण चव्हाणी केल्या, तर ह्या एफआयआर नोंद करताना कोणता प्रवीण चव्हाण नवीन तयार झालाय का की ज्यानं ही सगळी स्टोरी तयार केलेली आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये जे आता मजूर फेडरेशन मधून निवडून येतात ते अनेक सदस्य हे माजी मंत्री आहेत, आमदार आहेत, माजी आमदार आहेत, आता काही पदावरती आहेत, त्याची यादी माझ्याकडे आहे. आणि मग तुम्ही माननीय प्रवीण दरेकरजी यांचा आवाज दाबण्यासाठी जर अशा खोट्या फिर्यादी करणार असाल तर भारतीय जनता पार्टी असल्या धमक्यांना घाबरणारी पार्टी नाही आहे. आम्ही आणखी रेषानं जोमानं या सरकारचे जे कारनामे आहेत जी काळी कृष्णकृती आहेत ते आम्ही सगळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.